समित गर सगळ्यांसाठी जो समान पहिला प्रश्न होता की अशा सगळ्या वातावरणाची कविता सोसण्याकरता गरज असते का? नाही, अजिबात तशी गरज नसते. आणि विशेषतः मुंबईत लहानाचं मोठं झालेल्या आणि माझ्यासारख्या नगर साईडच्या गाव असलेल्या, दुष्काळी गाव आहे माझं, त्यामुळे गावी जावं असं मनापासून कधीच वाटलं नाही. आयुष्यात मी गावी मनाला मुरड घालून दोनदा की तीनदा गेलो असेल, परंतु माझं जे गाव नाही त्या कोकणामध्ये मी एकटा गाडी घेऊन वाटेल तेव्हा गेलेलो आहे. पावसात 10-10 दिवस एकटा एकटा फिरलेलो आहे. संदीपने आणि गुरुने सांगितलं तसं, कविता निसर्गामध्ये गेल्यानंतर, आता गेल्या वर्षी मी गाडी घेऊन कोकणात एकटाच असा बोंबलत पावसात भटकत होतो तेव्हा 2 ओळी सुचल्या होत्या. ह्या पावसाळ्यात त्याच्या पुढच्या 4 ओळी सुचल्या आणि त्याची चाल नंतर मिलिंदने लावली. आता माझ्या समोरच माझं गाणं चुकीचं म्हणतोय, सोडा. तर त्या ओळी तेव्हा सुचलेल्या होत्या. ते सुचणं तेव्हा थांबलं आणि थांबू द्यायचं हे चांगल्या कलावंताला जमतं. तो स्वतःवर जबरदस्ती करत नाही. तर निसर्गामध्ये गेल्यानंतर त्या तिकडचं जे वातावरण आहे, तिकडचं जे काही फिलिंग आहे, नॉट नेसेसरी लगेच तिकडे कविता सुचेल किंवा लगेच पेंटिंग करावं असं वाटेल, लगेच गाणं सुचेल असं काही नसतं. तो जो एक निसर्गातला लोनलीनेस असतो, मला असं वाटतं तो कलावंत म्हणून आपण साठवून घ्यायचा असतो. आणि एकटा माणूस जेव्हा सगळीकडे भटकत असतो तेव्हा तो खरोखरच लोनली असतो. अलोन असणं वेगळं आणि लोनली असणं वेगळं. तर त्या निसर्गामध्ये लोनली होऊन जाणं आणि तो निसर्ग त्याच्याशी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करून किंवा आपल्यात मुरवून घेऊन फ्रीज करून ठेवणं हे फार गरजेचं असतं. परंतु फिल्मसाठी गाणं लिहिताना अशाच गोष्टी, असेच अनुभव उपयोगी येतात हे तिथंच खरं आहे. तेंडुलकरांना इतकी चांगली सगळी नाटकं, घरामध्ये सगळी लहान मुलं खेळत असताना, विवंचना एवढ्या असताना, साध्या बॉलपेननी एवढी मोठी मोठी नाटकं त्यांनी घरात चौकटीत बसून लिहिलेली आहेत. त्यांनाही इतकी नाटकं ग्रेट सुचण्यासाठी निसर्गात जावंसं वाटलं असेल. परंतु मला असं वाटतं की जो खरा कलावंत असतो त्याला तिकडे उठून जाण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळ्यांसाठीच असलेला जो दुसरा प्रश्न होता, मॅच्युरिटी वाढत जाते तसतसं निसर्गाच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो का आणि तो तुमच्या कलाकृतीत उतरतो का? हो, मला असं वाटतं तो निसर्गाकडे आपलं जसजसं वय वाढत जातं तसतसं आपण वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या व्हिजन मधून त्या निसर्गाला रिॲक्ट होत असतो. पण अनफॉर्च्युनेटली असं होत चाललेलं आहे, आपण गोड शब्दात म्हणू शकतो की ते संदर्भ बदलतात वगैरे, परंतु अनफॉर्च्युनेटली लहानपणी जो पाऊस वाटायचा, लहानपणी जे झाड वाटायचं, लहानपणी जे कोकण वाटायचं, लहानपणी जे शेत वाटायचं, ते हळूहळू मोठं झाल्यानंतर सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये, ट्रॅफिकमध्ये अडकून कशामुळे तरी काहीतरी त्या फ्रस्ट्रेशनमुळे आपण हळूहळू इनसेन्सिटिव्ह होत जातो. आणि मला असं वाटतं की कोकणात गेल्यानंतर आधी जी हुरहुर वाटायची, आता नकळतपणे पावसात कोकणात जातो माणूस, परंतु आधी जी हुरहुर वाटायची ती हुरहुर वाटत नाही. वय वाढलं तर आपण मॅच्युरिटीने निसर्गाकडे बघायला पाहिजे. हे खरं असलं तरी माणूस म्हणून आपली सेन्सिटिव्हिटी कमी कमी होत जाते हे फार दुर्दैवाचं आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच मला असं वाटतं की निसर्गामध्ये आता जेव्हा जातो तेव्हा आधी जे हुरहुर यायचं, आपोआप रडू यायचं, आता खरंच काही वाटत नाही. पण तरी सुद्धा अपरिहार्यपणे सिमेंटचं जंगल सोडून आपले पाय हिरवेपणाकडे वळतातच, हे निसर्गाचं आपल्याला देणं आहे असं मला वाटतं. तुला स्वतःला निसर्गाचं सर्वात आवडलेलं रूप? मला पाऊस आवडतो आणि माझ्या कवितेमध्ये अपरिहार्यपणे पुन्हा पुन्हा समुद्र, आई आणि पाऊस पुन्हा पुन्हा येतात. मला वाटतं कवींना पाऊस, मुळात पाऊस हा ऋतूच खूप आवडतो. मला अगदी मला वाटतं रामदासांपासून यशवंत मनोहरांपर्यंत सर्व कवींच्या शब्दातनं पाऊस दोघवलेला आहे. धबाबा कोसळती धारापासून कालचा पाऊस आमच्या वस्तीत पडलाच नाही इथपर्यंत. येस येस येस. तर मला पावसाची अनेक अनेक रूप. किशोरच्या कवितेत समुद्र
पाऊस आणि आई अशा तिन्ही प्रतिमा येतात. मला त्या मला असं वाटतं की या तिन्ही काही वेगळ्या गोष्टी नाहीत असं मला काय वाटतं. नाही, त्या प्रश्नाकडे मी येतो ते मला विचारायचं आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर झाल्यावर मी ते विचारणार आहे. आई, समुद्र आणि पाऊस तिन्ही तुझ्या कवितांमधनं पुन्हा पुन्हा डोकवलं जातं, काय नेमकं याच्या मागचं कारण? माझं लहानपण समुद्र किनारी गेलेलं आहे. माझं समुद्राच्या समोर माझं घर अजूनही आई तिथे राहते आणि आई तिथे राहते आणि आता मी अंधेरीच्या एका फ्लॅटमध्ये राहतो आणि आई बरोबरच कम्युनिकेशन मला वाटतं प्रत्येक कलावंताचं वयानुसार वेगवेगळं होत जात असतं. माझी आई काय फार शिकलेली नाही, माझ्या आईने काय खूप कविता वाचलेल्या नाहीत, ती चौथी पाचवी असेल, परंतु तिच्याशी मला खूप बोलावं असं वाटतं, परंतु बोलता येत नाही. मी बोललेलं तिला कळेल का हा सतत प्रश्न पडत राहतो. परंतु मला असं वाटतं की माझा आणि तरीही मी हे पुस्तक चष्मा लावून तिने सगळं वाचून काढलं, त्याच्यामध्ये आईच्या अशा काही कविता आहेत की आपलं मुलगा असा कसा झाला असं तिला प्रश्न पडेल असं मला वाटलं. त्याच्यानंतर तोंड सुकवून मी बरेच दिवस फिरत होतो, परंतु आई नॉर्मलच वागत होती. त्या कवितांमधलं तिला काय कळलं मला माहित नाही, परंतु हे काहीतरी आपलं पोरग मोठं होताना आपणच घडवलेलं आहे किंवा त्याचं काहीतरी चाललेलं आहे असं फिलिंग आईला येत असावं. त्यामुळे पुन्हा पुन्हा आई येते आणि खूप खूप वेगळी अशी गोष्ट आहे की आईला पुन्हा पुन्हा शब्दात पकडता येतं पण बाप शब्दात तू निसटून जातो. मी गेली कित्येक वर्ष माझ्या वडिलांवर कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे, मला पुन्हा पुन्हा वडिलांची आठवण येते आणि मी खरंच एक खूप चांगली कविता वडिलांसाठी लिहिणार आहे, परंतु ती कविता वडिलांसाठी का सुचत नाही मला खरंच अजून कळत नाही. आणि ही जी सगळी घालमेल आहे त्याच्यातून पुन्हा पुन्हा आईकडे जावं असं वाटतं. प्रेयसीकडे गेल्यानंतर सुद्धा तिच्यामध्ये आईच दिसते, बायकोमध्ये बायकोकडे गेल्यानंतर तिच्याकडे आईच दिसते. आईमध्ये जे आईने जे लहानाचं मोठं करताना जे जे काही दिलेलं आहे ते अपरिहार्यपणे प्रत्येक कलावंतामध्ये मुरत जातं असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या तीन गोष्टी माझ्या. तू आधीच्या प्रश्नाचं उत्तर देत होतास, तुला आवडलेलं रूप.